मोठ्या संकल्पातून राज्याच्या जनतेला भोपळा मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी आज अनोखं आंदोलन केलं। महाविकास आघाडीचे नेते आज हातामध्ये भोपळे घेऊन विधिमंडळाच्या आवारात दाखल झाले आणि या आमदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भंडारा जिल्ह्यात खतांची ऑफलाईन विक्री करणे हे खत केंद्रधारकांना चांगलेच भोवलंय। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी 12 कृषी केंद्रांचे खत परवाने निलंबित केलेत आणि यामध्ये 5 परवाने 45 दिवसांसाठी तर 7 परवाने हे 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले। उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि 13 मार्चला या 3 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यासोबत 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असंही सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस। नाशिक जिल्ह्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे पाहणी करणार आहेत। नाफेडच्या अधिकाऱ्यांसह कांदा प्रश्नाबाबत भुसे यांची बैठक आहे। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड परिसरात आज शरद पवार राजकीय कार्यक्रमासाठी दौरा करतात आणि त्यांचा नाशिक जिल्ह्यामध्ये मुक्काम असल्यानं पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची ही बैठक आयोजित केली आहे। कांदा पिकावर ढगाळ हवेचा मोठा परिणाम होतोय आणि उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वातावरणामध्ये मोठे बदल होत आहेत। त्यामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि सततचं ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस त्यामुळे कांद्याच्या फुगवण क्षमतेवर परिणाम झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे। हिंगोलीच्या सेनगावमध्ये भुईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। उन्हाळी भुईमुगावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी भुईमुग पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात, मात्र बुरशीमुळे भुईमुग वाळू लागला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून 32,916 क्विंटल भात खरेदी झाली आहे आणि भात खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करता शेतकऱ्यांना तांत्रिक समस्यांना सामोरं जावं लागते, मात्र तरीही खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये 14 संकलन केंद्र निश्चित करण्यात आली। केंद्रीय बियाणं समितीच्या शिफारशीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेला तुरीचा रेणुका, सोयाबीनचा MSUS 725 आणि करडईचा PBNS 154 या 3 वाणांचा समावेश भारताच्या राजपत्रात म्हणजेच गॅझेटमध्ये आता समावेश केलाय। त्यामुळे या वाणांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होण्यास मदत होणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे